भोकरदन तालुक्यातील अनवा या ठिकाणी जानेफळ चौफुली शहाणेवाडी अंतर्गत डीपी बसून जिल्हा परिषद सदस्य आशाताई पांडे यांच्या हस्ते 3 डीपी बसून उद्घाटन करण्यात आले. यावेळी गावातील व शहाणेवाडी जानेफळ चौफुली व वस्तीत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य आशाताई पांडे यांनी सांगितलं की आमदार संतोष दानवे तसेच खासदार रावसाहेब पाटील दानवे यांच्या माध्यमातून सर्व ठिकाणी गावोगावी असेल रस्ता व पाणी व इतर अडचणी असल्यास दादांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ठिकाणी कामे करीत आहोत. तसेच अनवा येथील डीपी 8 लक्ष मंजुरीसह वाडी वस्तीवर डीपी बसवण्यात आलाय. यावेळी गावातील नागरिक माजी सरपंच एकनाथ चौधरी संजय काकडे भगवान खाकरे कैलास भडक काशीनाथ काळे आनंद शहाणे देवानंद काळे शेरू पठाण विनोद वडगावकर घनश्याम विस्पुते अनिल शेठ हिंगे रामभाऊ सोनवणे देवानंद काळे गणेश सोनवणे साबळे रिपोर्टर कृष्णा सपकाळ इतर सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज अनवा येथील शहाणेवाडी येथे सिंगल फीचे 3 गट्टू या ठिकाणी बसवण्यात आलेले. आज आपले केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे आणि आपल्या या तालुक्याचे आमदार संतोष पाटील दानवे यांचा मानस आहे की प्रत्येक वाडी वस्तीवर वीज पाणी आणि लाईट ही पोहोचली पाहिजे. खरं म्हणजे 75 वर्ष देशाला स्वातंत्र्य होऊन झाले आणि आजपर्यंत जेवढ्या वाड्या वस्त्या आहे खेडेगाव आहे इथे लाईट वीज आणि पाणी हे वीज पाणी आणि रस्ते पोहोचायला पाहिजे होते. परंतु या गोष्टी मागच्या काळात घडल्या नाही आणि ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले आणि नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाले तर आज वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून ही लाईट असेल पाणी असेल रस्ते असेल हे वाड्या रस्त्यावर पोहोचताना दिसत आहे. आज जवळपास आम्ही अनव्याच्या जवळ 5वी वाडी ही असेल तर या वाडीवर लाईट बसवलेले आहे आणि त्याचं उद्घाटनही केलेलं आहे आणि लोकांच्या घरापर्यंत आज लाईट पोहोचलेली आहे. येणाऱ्या काळात या परिसरातील एकही वाडी वस्ती बिना लाईट बिना पाणी आणि बिना रस्त्याची राहू नये असा दानवे आमदार साहेबांचा आणि दादांचा मानस आहे आणि ही सगळ्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आणि आम्ही मिळून प्रयत्न करतो. न्यूज रिपोर्टर हरी बोराडे आज 24 तास धावडा जालना. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.